महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनानं ठाण्यातील विविध दा रस्त्यांची डागडुजी करण्याबरोबरच नवीन प्रशस्त रस्ते करण्यासाठी तब्बल दोनशे चौदा कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे यामध्ये काही रस्त्यांचं डांबरीकरण काही रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे शहरातील विविध प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणासाठी एकशे वीस कोटींच्या आसपासचा निधी मंजूर झाला आहे दरवर्षी पालिका हद्दीत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात रस्त्यांच्या गुणवत्तेवर देखील त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं खड्ड्यांवर ठाणेकरांचे हालवतात रस्त्याच्या एकत्रित विकास कार्यक्रमाकरता स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी महासभेत ठराव केला होता आगे रस्त्याच्या विकासासाठी राज्य शासनानं दोनशे चौदा कोटींचा निधी मंजूर केलाय या यादीत वरचं स्थान घोडबंदर भागातील तेवीस रस्त्यांना मिळालं असून तेथील अंतर्गत अनेक रस्ते त्यात येणार आहेत या यादीत तब्बल एकशे अठ्ठावीस रस्त्यांचा समावेश असून रोड शहर कळवा मुंब्रा वागळे लोकमान्य नगर इत्यादींसह शहरातील सर्वच रस्त्यांच्या यात समावेश आहे यामध्ये काही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे काही डांबरीकरण केले जाणार आहेत शहरातील विविध चौकांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली होती शहरातील विकास कामांना खिळ बसली होती पालिकेच्या तिजोरीतून केवळ अत्यावश्यक स्वरूपाची कामं केली जात होती त्यामुळे विकास कामांना निधी मिळण्यासाठी राज्य शासनाचे दरवाजे ठोठवण्यात आले होते त्याला भरघोस निधी उपलब्ध झाला आहे